योजना अशा असतात जणू काही सारे ग्राहक एक सारखेच असतात. खर तर प्रत्येकाची जशी ओळख वेगळी तशा गरजाही वेगवेगळ्या असतात. म्हणूनच सारस्वत बँकेकडे आहेत कॉर्पोरेट्स, एसएमईज, व्यापारी, प्रोफेशनल्स, महिला उद्योग, सेल्फ हेल्प ग्रुप्स, इंटरनॅशनल ट्रेड आणि प्रत्येकासाठी उपयुक्त अशी बिझनेस लोन्स. प्रत्येक व्यावसायिक गरजेसाठी योग्य अर्थसहाय्य. सारस्वत बँक, मिले यहां दोनों जहां. नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला उल्हासनगरच्या एका सबबचा. एक आजोबा त्याच्यात त्यांच्या पत्नीला, 80 वर्षाच्या त्या स्त्रीला काही घरगुती कारणावरनं मारहाण करतात. बहुतेकांना तो व्हिडिओ बघता आलाच नाही, कारण की अतिशय अंगावर काटे आणणारा आणि कुठेतरी मनात भीती उभा करणारा हा व्हिडिओ होता. व्यक्तीची विकृती असेल किंवा कदाचित काही विक्षिप्तपणा असेल, पण तरी सुद्धा अशा पद्धतीने एखाद्या महिलेला मारहाण करणं आणि त्याच्या पुढे जाऊन की काही आजूबाजूला असलेले व्यक्ती त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेणं, हे सगळंच एकंदरीत सगळ्या प्रत्येक सेन्सिटिव्ह मनाला हलवून टाकणारं चित्र होतं. चर्चा खूप झाली त्याच्यावर, पण आज आपण कट्ट्यावर हा विषय घेऊन आलो तो एवढ्यासाठी की आज सुद्धा समाजात महिला अत्याचार होत आहेत. आपण त्या समाजाची गोष्ट करतोय की जो समाज महिलांच्या सक्षमीकरणासाठी पावलं टाकतोय, त्यांच्या सुरक्षिततेसाठी पावलं टाकतोय, आणि तरी सुद्धा आपल्याला या अशा केसेस समोर येत आहेत. ही एक प्रातिनिधिक केस आहे. आपल्या बरोबर आज एक पोलीस अधिकारी आणि एक वकील अशा दोघी जणी सामील आहेत की ज्या महिलांच्या प्रश्नांबरोबर त्या खूप काम करतायत. आपल्या बरोबर आहेत महिला कक्षाच्या, नाशिक पोलीस महिला कक्षाच्या चीफ या PI पोलीस इन्स्पेक्टर, सिनियर इन्स्पेक्टर संगीता निकम मॅडम. मॅडम तुमचं स्वागत आहे या चर्चेत. नमस्कार मॅडम सगळ्यांना. आणि आपल्या बरोबर आहेत ऍडव्होकेट क्षमा संगमुळे. आणि यांची खासियत अशी आहे की त्या जास्त करून महिलांच्याच केसेसचं काम करतात आणि त्या फॅमिली कोर्ट आणि विमेन्स च्या ज्या केसेस असतात याच्यामध्ये त्या महिलांसाठी खूप सारं न्यायिक बाजू मांडताय. तर तुमच्या दोघींचा मॅडम, क्षमा मॅडम, तुमचंही स्वागत आहे या चर्चेमध्ये. आणि जसं मी म्हटलं की ही केस आपण सगळ्यांनाच माहिती आहे, आपण त्याच्याबद्दल वाचलंय, सोशल मीडियामध्ये भरपूर झालेलं आहे. संगीता मॅडम असं एक सांगा की आपण असं म्हणतोय की आपण एका सक्षमीकरणाच्या मार्गावर पुढे चाललेलो आहेत आणि त्या अर्थाने की आपल्याला महिलांचे अत्याचार हे कमी झालेले असायला पाहिजेत, खरं चित्र काय? मॅडम अपेक्षा खूप चांगली आहे की ह्या सगळ्या याच्यातून स्त्रियांना बाहेर काढलं पाहिजे किंवा ही परिस्थिती बदललं पाहिजे. परंतु ज्याही स्टेपनी आपण चाललं किंवा ज्या गतीने आपला चाललेला आहे समाज किंवा समाजाचे जे स्थित्यंतर होत आहेत त्याच्यामध्ये स्त्रियांची मानसिकता खूप जंप करून वरती गेली आहे. किंवा त्यांनी स्वतःला किती चेंज करायचं, मला काय हवंय ते त्यांना खूप चांगल्या पद्धतीने समजलंय आणि त्या पुढे गेल्यात. परंतु त्याचबरोबर ज्या समाजात आपण पुरुषांबरोबर राहतोय, अगदीच महत्वाचा घटक त्या समाजामधला, तर त्यांची जी मानसिकता आहे ती आपल्याला हे उदाहरण सिद्ध करते की अजूनही आपण ह्या सगळ्या परिस्थितीला पुरुषांची मानसिकता बदलवू शकलेलो नाही. अगदी खरं, अगदी तुम्ही अगदी मेन मुद्द्याकडेच आलेलात. साधारणपणे किती केसेस रोज तुमच्याकडे येतात किंवा महिन्याला साधारण किती केसेस येतात? मॅडम कधी कधी दिवसाला अक्षरशः 17-17 मॅटर असतात. अरे बापरे. कधी कधी नाही तर 10-15, 10-12 तर असे असतातच आणि आहेत. यामध्ये मग तो समाज निश्चित नाहीये किंवा वयोगट निश्चित नाहीये. आता आपण हे पाहतोय की 80-85 वर्षाची ह्या आजी आहेत, अगदी लग्नाला 15 दिवस झाले आणि अर्ज घेऊन येत आहेत. म्हणजे आपण हे असं प्रिडिक्ट करताच येत नाही की ह्याच वयोगटाला त्रास आहे किंवा अशिक्षित स्त्रियांना त्रास आहे किंवा सवर्णांना. म्हणजे आपण कशाच फक्त महिला म्हणून सर्व वयोगटातले कुठल्याही स्त्री आहे तिला आजही त्याला कास्ट, क्लास, क्रीड, कम्युनिटी, रिलीजन असं काहीही डिफरन्स नाहीये. कुठल्याही सेक्शन मध्ये हे होऊ शकतंय आणि महिलांवर हे अत्याचार आपल्याला दिसतायत. थोडासा अंगावर येणारा आकडा आहे की इव्हन जरी का 10-15 केसेस रोज येत असतील आपल्याकडे पोलीस स्टेशनला नाशिक मधनं. क्षमा मॅडम, तुम्ही न्यायिक बाजू या सगळ्या प्रश्नाची सांभाळत असता,
काय मुद्दे असतात या दोघांच्या वादांमध्ये की ज्याचं पर्यावसन अशा व्हायलन्सच्या स्वरूपात होतंय? बेसिकली कसं आहे की पुरुष प्रधान संस्कृती आहे, आपली जी भारतीय संस्कृती आहे ती पुरुष प्रधान संस्कृती आहे, आणि कुठेतरी एक मानसिकता जन्मापासून पुरुषांची अशी झालेली असते की म्हणजे मी सेंटर ऑफ द फॅमिली असल्यामुळे माझ्या सगळ्या गोष्टींना इम्पॉर्टन्स दिला जावा, आणि तो समूह आपल्या कल्चरमुळे दिला जातो, आणि मग कुठेतरी त्याला कमी पुष्टी मिळाली किंवा त्याला काहीतरी कमी साथ मिळाली किंवा कुठल्या एखाद्या स्त्रीने हे करण्यास नकारलं किंवा एखाद्या वेळेस जरी नकारलं तरी ते ऍक्सेप्टेबल होत नाही त्या पुरुषांना, त्या मानसिकतेला, आणि मग त्याच्यातून जी म्हणजे नेगेटिव्हिटी निर्माण होते ती विकृतीत बदलते, आणि रिझल्ट असा होतो की म्हणजे काही पुरुषांमध्ये सहन करण्याची किंवा अंडरस्टँडिंग कपॅसिटी असते, पण जवळजवळ 70-75% आपल्या कल्चरमुळे पुरुष हे ऍक्सेप्ट करायला तयार होत नाही की बायकांना पण स्वतःचं काही अस्तित्व आहे किंवा मुलांना पण घरातल्या स्वतःचं काही अस्तित्व आहे, आणि मग त्यांचा तो पुरुष प्रधानता तुम्ही नाकारली की त्याचा कुठेतरी मनावर एक वेगळा परिणाम व्हायला लागतो, आणि त्याचं डिफेंडिंग मोडवर जाऊन मग ते म्हणजे कंट्रोल करण्यासाठी जातात, आणि हा कंट्रोल करण्याच्या नादात समटाईम्स इट रिझल्ट्स इन व्हायलन्स ऑल्सो. आधी भांडणं, शाब्दिक चकमकी, घरात वादविवाद, मग काहीतरी व्यसन, आणि मग शेवटची परिणीती मारझोड इथपर्यंत होते हे प्रकरण. एकंदरीत या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण बघितलं तर कुठेतरी विचारांचा असलेला हा फरक, की जसं संगीता मॅडम म्हणाल्या की आपण महिलांवर खूप काम केलेलं आहे, मुलींना शिक्षण दिलेलं आहे, एक्सपोजर दिलेलं आहे, त्यांना त्यांच्या अस्तित्वाची त्यांच्या आयडेंटिटीची आपण जाणीव करून देतो, आणि एकीकडे आपण असं बघतोय की हे सगळं करताना मात्र आपण कुठेतरी मुलांशी बोलायचंच राहून जात आहे का? मॅडम यात मला एक त्याच मुद्द्यावरून आपल्या त्या आजीबाबाच्या मुद्द्यावरून बोलत्या प्रकरणातच आपण बोलू. त्या बाबांचं म्हणणं होतं की जेव्हा ती म्हटली की नाही आता मी काही बोलणार नाही, उलट बोलणार नाही, विरोध करणार नाही, त्यानंतर त्याने तिला मारायचं सोडलं. आपण जो व्हिडिओ पाहिला ज्या व्हिडिओवरती चर्चा करायला सुरुवात झाली त्याचं म्हणजे एकंदरीत म्हणजे त्याला काय होतं, तिचं म्हणणं बरोबर होतं की चुकीचं होतं याच्याशी त्याला काही ऐकून घ्यायचं नाहीये. त्याचं म्हणणं आहे मी जे सांगित होतो तू ऐकलं का नाही ऐकलं म्हणून मारतोय, का नाही मारायचं म्हणून मी मारतोय. यात आपल्याला त्यांची मानसिकता समजते की त्याला नकार नाही पाहिजे, विरोध नाही पाहिजे, किंवा माझ्या मला मी केलेला असताना ही मला काहीतरी वेगळं का बोलू शकते, म्हणजे हा नकार पचवायचा नाही किंवा नकार ऐकून घेण्याची त्यांची ही नाहीये. तर आपण जेव्हा भविष्याच्या दृष्टीने विचार करतो मॅडम किंवा आपल्याला वाटतं की समाज बदलला पाहिजे किंवा काय, तर ह्यामध्ये मला वाटतं मुलांना आपण नकार पचवायला शिकवलं पाहिजे. हे मला या प्रकरणातून वाटतं की त्यांना नकार ऐकून घेण्याची सवय नाहीये, प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनासारखी होईल असं त्यांची व्हायला पाहिजे. मग त्याला जो विरोध होतो मग त्यातनं हे वाद होणं अगदी शिवीगाळपासून मग ते अगदी पराकोटीच अगदी ह्या अगदी हाडाची काड झालेली असताना ही माणूस मारण्याची त्याची जी ही आपण ही पाहतो प्रकरण हे जे पाहतो काय आहे त्या हाडांशिवाय काहीच शिल्लक नाहीये त्या शरीरात, म्हणजे आयुष्यभर 80 वर्ष काय भोगले ते आपण अंदाज करू शकतो की काय मानसिकता आहे आणि काय माणूस म्हणून काय जगतोय. लहान लेकरासा किती केविलवाणी जगतीये ती बाई आणि किती केविलवाणी रडतीये ती, आणि आपण ह्या त्या दोघी जणी त्या होत्या त्या दोघी जणी तिथे फिरतायत. आता त्यावरती आपण परत वेगळ्याने जाऊ शकतो की त्या का भाग घेत नाहीत, त्यांनी का भाग घेऊ नये, म्हणजे एक प्रकरण म्हणून आपण जर पाहिलं किंवा एक किस्सा म्हणून पाहिलं तर त्या दोघींची अशी का मानसिकता आहे की त्या तिथून आजूबाजूला वावरत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरही त्या परेशान आहेत दिसतं परंतु करत काही नाहीयेत, म्हणजे त्याही कुठेतरी दडपणाखालीच आहेत, म्हणजे मला वाटतं असं माझं जे म्हणजे डेफिनेटली हो. एकंदरीतच याच्यात असा विचार आहे की कोणीतरी एक अग्रेसिव्ह झालाय तो पुरुष आहे आणि आपण त्याच्यात पडलं तर कदाचित आपल्यालाही मार खायला लागेल म्हणून आपण नको पडूयात, ही असं पण एक त्याच्यातनं एक्सप्लेनेशन येणार मला असं वाटलंय. हा मला असं वाटलंय. आणि तो छोटा मुलगा उड्या मारतोय, छोटा मुलगा इथे तो पळताना दिसला म्हणजे त्याला त्यातलं काही समजत नाही की आपण काय करायला पाहिजे किंवा काय काय चाललंय किंवा त्याला सहज झालंय, तितकं सहज झालंय त्याच्यासाठी ते रोजची मारपीट पाहणं
की त्याच्यावर त्याचा काही परिणाम नाही. म्हणजे आपण तो तीन वयोगट जरी पाहिलं, तो छोटा मुलगा, त्या मध्यम वयातल्या त्या दोघी लेडीज आणि ती आजी, ह्या सगळ्याच प्रकरणाचा जर आपण विचार करतो तो सारासार मला हेच वाटतं की काय आहे हे. डेफिनेटली. क्षमा मॅडम, किती वेळा असं होतं की महिला स्वतःहून पुढे येतात दाद मागायला किंवा न्याय मागायला? खरं सांगायचं तर डोमेस्टिक व्हायलन्स हा फक्त मारपिटीच्या प्रकारात नाही, अनेक प्रकारे ऑलमोस्ट 80% घरांमध्ये होतो. पण सुसंस्कृत घरात, सुसंस्कृती म्हणून किंवा घरातल्या गोष्टी बाहेर जायला नको हा एक आपल्या पगडा म्हणून याचा परिणाम. आणि म्हणजे एक दुसरा जो क्लास आहे की ज्यात मार खाणे हे नॉर्मल आहे, रुटीन आहे की ठीक आहे, म्हणजे बायकोनी नवऱ्याचा मार खाल्ला तर त्यात काय वेगळं, तो मारणारच. ह्या दोन विचारांमुळे जवळजवळ 80% केसेस बाहेर येत नाहीत, केस म्हणून त्या पुटअप होत नाहीत. नाहीतर म्हणजे आज ज्या केसेस येत आहेत त्याचा भयंकर मोठ्या प्रमाणात हा अत्याचार महिलांवर समाजात घडतोय, रोजच्या रोज घडतोय, आपण पाहतोय, कधी कधी अनुभवतो पण असतो की आपल्याही घरात किंवा आपल्या आजूबाजूच्या घरात, आपल्या अगदी जवळच्या नातेवाईकांमध्ये, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये ही ह्या घटना घडत असतात, आपल्याला दिसत असतात. कधी आपण त्यांना म्हणजे सांगत पण असतो की हे सहन करण्याची गरज नाहीये, यू शुड गो अहेड, पण शेवटी त्यांचं हे असतं की अगं माझी मुलं आहेत आणि ठीक आहे, एवढी एकच गोष्ट माझ्या नवऱ्याची मी ऍडजस्ट केली तर माझा संसार बाकी सुखाचा आहे, तर मग मी हे ऍडजस्ट करेल. ही जी वृत्ती आहे, ह्या वृत्तीमुळे, ही वृत्ती आवश्यक पण आहे, पण या वृत्तीमुळे खरी म्हणजे जी कंप्लेनंट म्हणून जी स्त्री पुढे यायला पाहिजे ती येत नाहीये. तर जवळजवळ 80% हे प्रमाण आहे. संगीता मॅडम, याच्यात कुठेतरी आपल्याला कायदे कमी पडतायत असं दिसतं का? कारण की बऱ्याचशा डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेसमध्ये नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स होतो. त्या माणसाला समजून बुजवून काय तुमची तक्रार लिहून परत तो घरी जातो आणि तू माझ्या विरुद्ध तक्रार केली म्हणून त्या बायकोला परत मारतो. तर काय नेमकं या कायद्यांच्या बाबतीत सांगाय मॅडम? कायदे किंवा चौकटीत बसवायच्या हिशोबाने जर म्हटलं तर हे नातं इतकं विचित्र आहे की आपण त्याला कुठल्या याला कलम लावणार. आणि संवाद किंवा वाद हे तुम्ही इतके एकत्र असतात, बेसिकली एकत्र आहात, त्याच्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीला तर कायदा लावू शकत नाही. त्याच्यामुळे आपण कायदा जर हिंसाचाराचा विषय केला तर मग तो शारीरिक, मानसिक, आर्थिक सर्वच अँगलने आपण पाहिलं तर हिंसाचार हा होतोय. बऱ्याचदा आपण असं पाहतोय की फक्त आपल्याला त्याच्यावरती लेबलिंग नाही करतायत, परंतु हा त्रास हा असतो. क्षमा मॅडम, तुम्ही काय म्हणाल की कुठेतरी एकंदरीत ही म्हणजे द प्रोसेस ऑफ लॉ हे जास्त स्ट्रेंथन व्हायला हवी आहे का? ऍक्च्युली कायदे सफिशियंट आहेत, थोडेसे लूप होल्स एक आणि दुसरं थोडस म्हणजे काय होतं की समटाईम्स देर आर ऍम्पल एक्झाम्पल्स, म्हणजे सुप्रीम कोर्टापासून असे एक्झाम्पल्स आलेत की 498 सारखा स्ट्रॉंग कायदा दिला तर त्याचा बऱ्याच बायकांनी मिसयूज केला गेलेला आहे. सो ही जी मानसिकता तयार होते की मला कायदा मिळालाय ना मग मी त्याचा मिसयूज करेल, तर ही मानसिकता त्रासदायक ठरू शकते. म्हणून कायदे कडक करण्यापेक्षा प्रत्येक स्त्री पुरुषाला आणि पर्टिक्युलरली आपल्या घरातल्या मुलांना तुम्ही हे समजावून सांगा की माझ्यासोबत जी स्त्री आहे तिला पण अस्तित्व आहे, तिचे पण विचार आहेत. जर मला वाटतं की माझ्या बायकोने माझ्यासाठी हे करायला पाहिजे तर मी तिच्यासाठी हे करेल का? मी तिच्या जागी स्वतःला ठेवून मी हे बघेल का की तिला काय हवंय? तिची पण काही अपेक्षा असू शकेल, ती पण एक मनुष्य आहे आणि तिच्या अपेक्षा आहेत. जर मी तिच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही तर मी माझ्या अपेक्षा तिने पूर्ण कराव्यात अशा अपेक्षा ठेवू नये. किंवा तिच्याकडनं मी मला जर आवडत नाही की मला फोर्स केलेला तर मग मी कोणाला फोर्स करू नये. हे अंडरस्टँडिंग जर तुम्ही मुलांमध्ये लहानपणापासून डेव्हलप केलं तर कदाचित म्हणजे करेक्ट यूज ऑफ लॉ होऊ शकतो की जिथे खरंच अत्याचार आहे तिथे तो जो कायदा दिलेला आहे त्याचा परफेक्ट म्हणजे वे आउट निघू शकतो त्यातनं. मी तुम्हाला
शेअर करू शकता. एक मी तुम्हाला शेअर करू शकते की बऱ्याच वेळा मला अनेक कॉलेजेसमध्ये विमेन एम्पॉवरमेंटचा त्यांचा मॉड्यूल घेण्यासाठी म्हणून इन्व्हाइट केलं जात. आता या मुली सगळ्या तरुण असतात आणि कुठेतरी सगळ्या एक्सपोजरनी काय नाही कम्पॅरिझन्स हे आपण जेंडर कम्पॅरिझन्स मध्ये जातात आणि जेंडर कम्पॅरिझन्स मध्ये जाणं मला असं वाटतं तो एक ट्रॅप आहे. तुम्ही जर का स्वतःकडे एक व्यक्ती म्हणून बघितलं तर आय थिंक दॅट विल बी मोर सफिशियंट. हे मला मुलींना सुद्धा सांगावंसं वाटतं की तुम्ही सी बाय नेचर दोघांच्या कपॅसिटीज वेगवेगळ्या आहेत, दोघांचे फिजिक वेगवेगळे आहेत, फिजिकल एनर्जीज वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामुळे कम्पॅरिझन करायला जाण्यापेक्षा आपण एक व्यक्ती म्हणून स्वतःकडे बघून स्वतःला कसं स्ट्रॉंग करता येऊ शकतं. म्हणजे मी मुलींना असं म्हटलं की माझ्या भावानी असं केलं तर मी असं करील, मी असं केलं तर माझ्या भावानी असं केलं पाहिजे, या अशा कम्पॅरिझन्स मध्ये न जाता. कारण की कुठेतरी नाही म्हणायला आपल्या समाजावर एक पूर्ण कल्चरचा एक काहीतरी कुठल्या तरी विचारांचा पगडा आहे. तो पगडा अगदी आपण तोडायचा म्हटला तर ते काय बटणासारखं नाहीये की ते तुम्ही बटन चालू ऑफ ऑन केलं आणि तो तुटून बाहेर पडेल. या सगळ्या प्रोसेसला वेळ लागेल आणि जसं तुम्ही म्हणताय की मुलांना आणि मुलींना दोघांच्याही विचारांमध्ये तो बदल रुजवावा लागेल. हा बदल जेव्हा आपण रुजवू, मॅडम संगीता मॅडम तुम्ही काय सांगाल की आपण मुलींना कसं काय विचार दिला पाहिजे आणि मुलांना काय विचार दिला पाहिजे की एकमेकांसाठी असलेला आदर, एकमेकांसाठी असलेला एक्सेप्टन्स हा कसा यावा. खूप महत्वाची गोष्ट आहे मॅडम. सगळं तर बेसिक इथूनच सुरुवात आहे की आपण एकमेकांना स्वीकारत नाही. वेगवेगळे शारीरिक नैसर्गिक सगळ्या गोष्टी ह्या जरी वेगळ्या असल्या, वेगळ्या आहेत निश्चित वेगळ्या आहेत, परंतु ह्या एकमेकांसाठी पूरक आहेत. एकटी स्त्री जगू शकत नाही, एकटा पुरुष जगत नाही, बरोबर आहे. आणि निसर्गाचं हेही जे निसर्गाचं जेही काही चक्र आहे त्यामध्ये एकमेकांसाठी पूरक बनवलंय असं माझं एक ठाम मत आहे. आणि त्याच्यामुळे एकमेकांचे गुण दोषांसह स्वीकारलं पाहिजे. आपण एका घरातले मुलं जरी म्हटले तरी ते सारखे नाही आहेत. म्हणजे पुरुषांनी सुद्धा महिलांचे काही दोष स्वीकारले पाहिजेत आणि महिलांनी सुद्धा पुरुषांचं जे काही प्लस माइनस आहेत एकंदरीत ओपननेस असला पाहिजे. क्षमा मॅडम, याच विचाराला तुम्ही पुढे कसं नेताय? दोन गोष्टी आहेत की सगळ्यांनीच एक व्यक्ती म्हणून जो तुम्ही म्हटला तो विचार अगदी परफेक्ट आहे की एक व्यक्ती म्हणून बघावं, पुरुष किंवा स्त्री न बघता. अतिरेक कुठल्याही गोष्टीचा, मग तो मी स्त्री आहे आणि मला फ्रीडम पाहिजे आणि मी कोणाला सहन नाही करणार हा पण अतिरेक असू नये, किंवा मी पुरुष आहे आणि माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे हा पण अतिरेक कुठेच होणार नाही. बॅलेन्सिंग ऍक्टिव्हिटी असली पाहिजे. आणि दुसरं अजून एक छान विचार मी कुठेतरी असा एक बोर्ड वाचला होता जो मला फारच मनापासून पटला की प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलाला, प्रत्येक आईने त्या मुलाला हे शिकवलं पाहिजे. डोंट टेल मी, एका मुलीने हातात तो बोर्ड घेतलेला होता, डोंट टेल मी व्हॉट टू वेअर, टेल युअर सन नॉट टू स्टेअर. म्हणजे त्याच्या मनात ही भावना की स्त्रीकडे बघण्याची त्याची जी भावना आहे, त्याची जी वृत्ती आहे, ही वृत्ती मुळात एक रिस्पेक्टफुल स्त्री म्हणून बघितली गेली कुठल्याही स्त्रीकडे, आईपासून आजीपासून ते बहीण, पुढे पत्नी आणि इतर मुली. तर हे जर आई आत्ताच्या आयांनी मुलांमध्ये इन्कल्केट करायला सुरुवात केली तर मे बी नेक्स्ट जनरेशन विल बी अ डिफरंट जनरेशन, विल बी अ डिफरंट कल्चर. आणि बॅलेन्सिंग असायलाच पाहिजे, हे दोघांनी लक्षात ठेवायला पाहिजे. मॅडम तुम्ही काही म्हणत होता? तर तेव्हा ते त्यांचा गोंधळ होतोय मुलांचा, म्हणजे आपण मुलांना वाईट ठरवू शकत नाही किंवा त्याच्या विचाराला वाईट ठरवू शकत नाही, त्याचा स्वतःचाच खूप गोंधळ आहे की मी एक्सेप्ट कसं करू आणि मी एक्सेप्ट करू तर मी असं थोडी जगलोय, माझ्या आईने मला असं नाही वाढवलेलं आहे किंवा माझ्या आजीला मी असं नाही पाहिलेलं आहे, मग बायकोला मी असं एक्सेप्ट कसं करू, हा कोंडमारा होतोय त्यांचाही. तर त्यांना हे जे मॅडम म्हणताय की पुढची पिढी अगदी गरजेचं आहे. मुलं वाईट नाहीच आहेत किंवा कुठलीच व्यक्ती कधीच वाईट नसते किंवा कुठला पुरुष वाईट नसतो. त्याला ज्या परिवेश वातावरण परिवेश संस्कार हे याने ती व्यक्ती त्या वृत्ती त्याच्या डेव्हलप होत जातात किंवा उपजत असतील तर ते वाढत जातात. परंतु जर उपजत वाईट गोष्टी त्यांना अशा जर मिळत असतील आपण पूरक वातावरण देऊन तर ते वाढत जाणार आहे. परंतु यांचा पायमोड आपण जर केला किंवा ही गोष्ट नाही
एक आई म्हणून ही जबाबदारी आहे की मला माझा म्हणजे नवरा कसा अपेक्षित आहे एका स्त्रीला, तिने तिच्या मुलाला तसे त्याचे गुण डेव्हलप करावेत. सहज माझं मत आहे हे की आपल्याला कसं अपेक्षित असतं की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी हे सगळं केलं पाहिजे, माझ्या मुलाला मी ते गुण देते का किंवा माझ्या मुलाला मी ते सांगते का, नाही. एका स्त्रीची अशी अपेक्षा असते की तिला किमान ऍक्सेप्ट करावं, किमान ऍक्सेप्टन्स खूपच महत्वाचा आहे की त्या स्त्रीला स्त्री म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून घरातल्यांनी नवऱ्यांनी भावानी वडिलांनी समाजानी सगळ्यांनी ऍक्सेप्ट करावं. मी असं म्हणेन की सगळ्यात महत्वाचं आहे त्या स्त्रीनी स्वतःला एक व्यक्ती म्हणून ऍक्सेप्ट करावं. क्या बात आहे, क्या बात आहे, खूप मोठी गोष्ट आहे. ते जर का झालं तर खूप सारे प्रॉब्लेम, खूप सारे परसेप्शन, खूप सारे दृष्टिकोन हे स्वतःचे बदलतील आणि आपण मदत करू शकतो इतरांना ते बदलण्यासाठी. आज आपण असं म्हणतो की मुलींवर काम केलं पाहिजे, मुलांवर काम केलं पाहिजे, पण ते तर होईलच कारण की ती लहान मुलं आहेत, त्यांना विचार आपण देऊ शकतो आणि मग जसं मॅडम म्हणतात की पुढच्या पिढीपर्यंत ते जाऊ शकतं. पण आज आपल्यासारखे जे एक मध्यम वयाला आलेले आहेत आणि तरी सुद्धा या समाजाच्या पगड्यामध्ये या विचारांच्या पगड्यामध्ये अटकलेले आहेत आणि त्याच्यामुळे अशा अनेक केसेस आपल्या समोर येत आहेत. जर का संगीता मॅडम म्हणतायत नाशिक सारख्या शहरात 10 केसेस 15 केसेस रोज येत असतील तर मला वाटतं नाशिक सारख्या शहराला याच्यावर काम करण्याची खूप जास्त गरज आहे की कुठेतरी एक आपल्या सेल्फ एस्टीम कडे बघावं आणि याच्यात दोघांनी स्त्री आणि पुरुषांनी आय एम स्पीकिंग एज अ सायकोलॉजिस्ट की स्त्री आणि पुरुषांनी दोघांनी कुठेतरी इगो आणि सेल्फ एस्टीम याच्यामध्ये फरक करायला शिकावं. खूप सारी भांडणं का होतात तर ते इगो टसल्स असतात, ते इगो टसल्स झाले की भांडणं होतात. पण इगोला बाजूला सोडून आय अंडरस्टँड की कोणी व्यक्ती इगो शिवाय जगू शकत नाही, एव्हरीबडी हॅज अन इगो, पण तो इगो आपला कसा ग्रूम करायचा आणि तो बाजूला ठेवून आपल्या स्वतःच्या सेल्फ एस्टीम कडे, आणि सेल्फ एस्टीम हा फक्त आपलाच नसतो तो दुसऱ्याचाही असतो, त्यालाही रिस्पेक्ट आपल्याला करता आली पाहिजे. हा सारखा सारा सारण अगदी साधा सोपा विचार आहे की जो आपल्या संस्कृतीत सुद्धा आहे की तुम्ही जगा आणि जगताना दुसऱ्याला आदर द्या, त्याचा रिस्पेक्ट तुम्ही सगळ्या त्या समोरच्याला द्या, त्याची काळजी तुम्ही घ्या, स्वतःची करा आणि दुसऱ्याची पण करा. हे आपण लहानपणापासून आपल्या समाजातच शिकत आलेलो आहे. जसं संगीता मॅडम म्हणतात की परिस्थितीनी काही अनुभवांनी काही सिच्युएशन्सनी कुठेतरी माणसांवर वेगवेगळे इन्फ्लुएन्सेस होत जातात, ते इन्फ्लुएन्सेस आता बाजूला करायची आणि परत नव्याने इन्फ्लुएन्स करण्याची वेळ ही सगळ्यांवरच आली आहे. आजी आजोबांचं उदाहरण हे एक पुढे आलेलं एक उदाहरण आहे की ज्याच्यामुळे मला वाटतं आज इट्स अन आय ओपनर डेफिनेटली की आज प्रत्येक घटकामध्ये समाजाच्या हा विचार सुरू झालेला आहे. मला असं वाटतं की या चर्चेतनं जे मुद्दे येत आहेत की प्रामुख्याने की जितकं आपण मुलींशी बोलतोय तितकं मुलांशी बोलणं गरजेचं आहे, दोघांनाही स्वतःच्या स्वाभिमानाकडे सेल्फ एस्टीम कडे कसं बघायचंय हे शिकवलं गेलं पाहिजे, समोरच्याचा स्वीकार कसा केला गेला पाहिजे. आपण वारंवार त्या मुद्द्यावर आलोय की एकमेकांचा स्वीकार हे दोन घटक आहेत, पहिये आहेत या गाडीचे आयुष्याच्या, ते एकमेकांना सांभाळून एकमेकांचा बॅलन्स ठेवून एकमेकांचा स्वीकार करून कसे चालतं ठेवलं पाहिजे हा सगळा विचार आता समाजाच्या प्रत्येक स्तरामध्ये, मग ती लहान मुलं असो, तरुण मुलं मुली असो किंवा आणखीन वयस्कर असो, या प्रत्येकामध्ये रुजवण्याची गरज आहे. आपली मेथडॉलॉजी एम्पॉवरमेंटची बदलण्याची गरज आहे. एम्पॉवरमेंट इज गिविंग एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे, त्यांच्या हेल्थची काळजी घेणं हे इम्पॉर्टंट आहे, पण विचारांना ग्रूम करणं हे आता जास्त इम्पॉर्टंट आहे हे लक्षात येतंय. याच कडे आपण सगळेजण वाटचाल करूयात, या विचारांवर काम करूयात, चांगले विचार रुजवले तर समाज चांगला घडू शकतो हे आपण जाणतोच आहे आणि त्याच मार्गाने आपण सगळे जाऊयात असा विश्वास बाळगतो. तुम्ही दोघी जणी या कट्ट्यामध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम, आम्हालाही या विषयावर बोलायचं होतं, तुम्ही कट्टा उपलब्ध करून दिला, धन्यवाद. थँक्यू.